आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडी येथे गुरु प्रतिपदी निमित्त कृष्णवेणी उत्सव उत्साहात, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादासह दर्शनाचा लाभ. नृसिंहवाडी येथे गुरु प्रतिपदा या नावाने ओळखला जाणारा कृष्णवेणी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादासह दर्शनाचा लाभ घेतला. याबाबतची कथा अशी आहे की आंध्र प्रदेशातील श्री शैलम या कर्दळीवन परिसरात नृसिंह सरस्वती महाराज अदृश्य झाले तेव्हापासून गुरु प्रतिपदा नावाने उत्सव साजरा केला जातो. नृसिंहवाडी येथील रामघाटे कुटुंबियांतर्फे दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो. हजारो भाविक या उत्सवासाठी शेकडो टन धान्य, गुळ, साखर, तूप, तांदूळ आदी दान करत असतात. त्याचा महाप्रसाद या ठिकाणी करण्यात येतो. हजारो भाविकांची या उत्सवास हजेरी असते. यावेळी रवी धुपकर, बंडोपंत रामतीर्थकर, बाळासो भिडे, फडके, मेहंदळे, काजरेकर आदी प्रमुखांसह हजारो भाविक उपस्थित होते. आजही 150 वर्षापासून सुरू असलेली परंपरा रामघाटे कुटुंबियांतर्फे कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती अनंत पुजारी यांनी महानकारी न्यूजशी बोलताना दिली. महानकारी न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार, अनंत मधुकर पुजारी तसेच घाटे पुजारी सर्व परिवार. हा उत्सव गुरुप्रतिपदा म्हणून उत्सव आहे. हा वंश परंपरागत आमच्याकडे श्री प्रद्युमानंद सरस्वती मौनीस्वामी महाराज यांनी आमच्या पणजोबांना हा उत्सव करण्याकरता सांगितलेला आहे. या दिवशी अन्नदान करून लोकांना, गोर गरिबांना अन्नदान करून, महानैवेद्य करून सर्वांना अन्नसंतर्पण करण्याचा करता सांगितलेला आहे. आणि हा सर्व प्रसाद हा भक्तजनांच्या भिक्षेवर सगळा हा आम्ही करतो. तसेच आज ह्या दिवशी श्री नरसिंहसुरी स्वामी महाराज हे श्रीशैल्य कर्दळीवनामध्ये गुप्त झाले, तो हातचा हा पुण्यदिवस हा गुरुप्रतिपदा आपण म्हणतात. ह्या दिवशी हजारो लोकांना अन्नदान होते आणि अशा प्रकारे आम्ही हा दरवर्षी आज 150 वर्षाची परंपरा हा दरवर्षी साजरा होतो आहे. हा सर्व भक्तमंडळी, गावाची मंडळी आणि सर्व सहकार्याने हा उत्सव उत्तम प्रकारे पार पाडला जातो.